या वर्षीचा सगळ्यात गाजलेला शब्द जर कोणता विचारला तर सगळ्यात गाजलेला या वर्षीचा शब्द आहे गोंधळ. आरोग्य भरती परीक्षेत गोंधळ पण तुम्हाला काय करायचे, म्हाडाच्या परीक्षेत गोंधळ पण तुम्हाला काय करायचे, शिक्षक पात्रता परीक्षेत गोंधळ पण तुम्हाला काय करायचे, ग्रुप डच्या परीक्षेसाठी औरंगाबादच्या परीक्षा परीक्षार्थींना 33 हॉल तिकीट आले तरी पण तुम्हाला काय करायचे. आज शिक्षणावर जर तुम्ही कोणती जरी शिक्षणाची गोष्ट उचलली तर त्यात गोंधळ चालू आहे पण तुम्हाला काहीच करायचं नाही. आज त्या विद्यार्थ्यांवर वेळ आली, उद्या तुमच्या लेकरांवर वेळ येईल, त्यावेळेस तुम्ही जागे होताल. तुम्हाला कशात लक्ष घालायचे? आर्यन खानला अखेर जामीन मंजूर, मुंबई हायकोर्टाचा निर्णय. या निर्णयामुळे शाहरुख खानला व त्याच्या कुटुंबियाला दिलासा. तुम्हाला या गोष्टीत लक्ष घालायचे, तुम्हाला पोरांच्या शिक्षणाकडे लक्ष घालायचं नाही. तुम्ही स्वतःच्या मुलांना सपोर्ट करायला पाहतात, परंतु आज जे आरोग्य भरतीच्या परीक्षेतल्या मुलांसोबत होते, जे कॉम्पिटेटिव्ह एक्झामच्या प्रिपरेशन करणाऱ्या मुलांसोबत घडतंय, उद्या ते तुमच्या लेकरांसोबत घडल, त्यावेळेस त्यांच्या भावना तुम्हाला समजल्याशिवाय राहणार नाहीत. ह्या सगळ्या गोष्टीला जबाबदार आपण सगळे नागरिक आहोत. आपण जर आत्ताच या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम प्रिपरेशनच्या मुलांना जर सपोर्ट केला, जर आपण त्यांच्यासोबत राहिलो, त्यांच्यासाठी काही योग्य निर्णय उचलले, तर त्या विद्यार्थ्यांचा त्या लेकरांचा काहीतरी फायदा होईल. म्हणून सगळ्यांना नम्र विनंती, त्यांच्यासाठी जर काही करणं होत नसेल तर शेअर करा. कुठल्या गोष्टी ते ज्या काही गोष्टी त्यांना येतील त्या शेअर करा. त्यांच्यासाठी तुम्ही थोडंसा जे काही यूट्यूब असेल, फेसबुक असेल, व्हॉट्सअप असेल, जेवढा सोशल मीडिया असेल त्यासाठी त्यांच्यासाठी लिहा, पोस्ट शेअर करा.